विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो कसा काढायचा हे शिकलो. आता जर दोन ट्रायंगल्स दिलेत पण त्यांची हाईट जर इक्वल आहे तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असेल? बघा, सर्वप्रथम आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो. आपल्याला माहिती आहे की तो त्यांच्या बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्ट्सच्या रेशो एवढा असतो. बेसचं नाव आहे बी सी, हाईट ए डी आहे पण तिला आपण एचने डिनोट केलंय. या ट्रायंगलच्या बेसचं नाव आहे क्यू आर आणि हाईट पी एस आहे पण तिला पण आपण एचने डिनोट केलंय. या दोन्ही ट्रायंगल्सची हाईट इक्वल आहे त्यामुळे एच आणि एच कॅन्सल होईल. तर आपला आन्सर येईल बी सी अपॉन क्यू आर. याचा अर्थ जेव्हा दोन ट्रायंगल्सची हाईट इक्वल असते तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेस एवढा त्यांच्या ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो असतो. स्टेटमेंट कसं लिहिणार आहे बघा, रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, म्हणजे हाईट्स जर इक्वल असतील देन इट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे दोन ट्रायंगल्सची हाईट जर इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. ओके, दिस इज फर्स्ट कंडिशन.